सरकारने आपले गुरुजी परिपत्रक काढले ज्यामध्ये वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश देण्यात आले. नमस्कार, मी शहा रईस. नेमकं प्रकरण काय आहे ते पहिले समजून घ्या. काही शिक्षक त्यांच्या जागी दुसरे शिक्षक नेमतात आणि स्वतः पगार घेऊन बाहेर फिरतात. विद्यार्थ्यांना आपले खरे शिक्षक कोणते व बनावट कोणते हे समजावं म्हणून मूळ शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश देण्यात आले. यावरती शिक्षक व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, अल्पसंख्याक शाळांमध्ये अनेक प्रकारच्या खोट्या नियुक्त्या आहेत, तेव्हा असे हजारो शिक्षक खोट्या पद्धतीने उजळ माथ्याने अधिकाऱ्यांना पैसे देऊन या व्यवस्थेमध्ये आलेले आहेत हे कळत असताना ते थांबवण्याऐवजी अशा प्रकारचे छोटे काहीतरी मुद्दे काढायचे आणि त्याला मोठं रूप द्यायचं. खरं जर सरकारची बनावट शिक्षक रोखण्याची हिंमत असेल तर या सगळ्या घोटाळ्यांच्या आयोग नेमून सरकारने चौकशी कराव्यात, अशा प्रकारचे उपाय त्यासाठी करू नयेत. आणि समजा मुलांनी फोटोपेक्षा वेगळे शिक्षक ओळखले तर ती लहान मुलं काय करणार आहे? पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे का? शिक्षक अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक ही पाहणी करणारी यंत्रणा असताना असे शिक्षक नेमले जातात आणि त्यांना पकडून देण्याचे काम या लहान मुलांनी करायचे. एसटी स्टँडवरती चोराचे आणि वर्गात सरांचे फोटो लावायचं. लहान मुलांना भ्रष्टाचार पकडून देण्याचं शिक्षण देणारे शासन नक्कीच थोर व दूरदृष्टीचे आहे, असे शिक्षक लेखक हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यावरती प्रतिक्रिया देताना सांगितलंय की या निर्णयाला विरोध देण्यासारखं कोणतेही तर्क नाही. शिक्षकांनी त्यांचे फोटो लावण्यास सुरुवात केली आहे. सूचनेचा सकारात्मक पद्धतीने विचार करणे गरजेचे. या निर्णयाद्वारे शिक्षकांना अधिक सन्मानाने विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा हेतू आहे. त्याद्वारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याची भावना निर्माण होईल. तर दुसरीकडे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, प्रशांत बंब साहेब बोलतात का? हो. हा नमस्कार साहेब, तुमचं ते भाषण ऐकलं मी अधिवेशनामध्ये तुम्ही केलेलं. जी सर. मी एक शिक्षक बोलतोय सर. हा सर. हा मला एक तुम्हाला विनंती करायची सर. तुम्ही जो मुद्दा मांडला तो आमच्या काही बुद्धीला पटत नाही सर. फक्त शिक्षकच घर भाडं घेतात का सर महाराष्ट्रात? नाही, किती कर्मचारी माझं ऐका, मला प्रश्न विचारला ना, नीट ऐका जरा. विषय असा आहे, जेव्हा तो विषय असतो, काल मी ग्रामसेवक पण बोललो, एमओ बोललो, कृषी सहाय्यक बोललो, बरोबर ना, आणि काल शालेय शिक्षणाचा विषय होता हाऊसमध्ये, त्याच्या विषयावर तितकंच जास्त बोलावं लागतं. तो विषय कसा होता शालेय शिक्षणाचा, म्हणून तो शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोललो मी. आणि मी काय बोलावं हे तुम्ही मला नका सांगू. म्हणजे माझी गोष्ट बरोबर आहे की चूक आहे? तुम्ही कन्नड तालुक्याचा आहात ना? तुमच्या कन्नडची जिल्हा परिषदेची शाळा बघितली का सर तुम्ही? कसे त्या ठिकाणी शौचालय नाही सर, तिथं पत्र उडालेले आहेत. अरे ऐका, तुमचं लक्ष तुमच्या भागातल्या शाळेतरी कडे आहे का जिल्हा परिषदेच्या? तुम्ही सरकारी शाळेच्या बाबतीत एवढं सांगतात सर, तुमच्या भागातल्या शाळेमध्ये शौचालय नाहीये, मुलं उघड्यावर बसतात अक्षरशः. मग शिक्षक लोकांना त्या बाबतीतली काही लाज वाटत नाही का? आणि तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना थोडी. त्याच्याकरताच मांगतो आम्हाला मांडायला, हेच हाऊस आहे तुमच्या आम्हाला ना. गटारी आहेसाठी केली आहे. तुम्ही दारू केलेले आहे का? किती अडचणीमध्ये मुलांना शिकवतोय ते माहितीये का सर तुम्हाला? अरे काय खोटं बोलता. अरे बाबा तुम्ही जर तसं असता ना, स्वतःचे मुलं स्वतःच्या शाळेत शिकवले असते. मी माझी मुलगी का माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले मी. तुमच्या एकट्याचे असं म्हणून का झालं? मुलग्यासारखं बोलला का? तुमची मुलं बरं, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय सर? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एक आमदार आहात, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय? अरे तुमच्या मुळेच ना, तुम्ही बरोबर शिकवत नाही ना. मी बरोबर शिकवतोय, शासन काम करू देत नाही आम्हाला.
काय खोटं बोलतो शासन माहिती मागवते. अरे निर्लज्जासारखे तुमच्या ऐका ना, तुमच्या निर्लज्जामुळे सर तुमची निर्लज्जता की तुम्ही फोनवर असं बोलू शकता. कारण निर्लज्जता तुमच्या, कारण ऐका ना तुम्ही माझी गोष्ट ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या माझं. करू देत नाही तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मागवतात, ही माहिती द्या ती माहिती द्या. आता पीएल शाळेमध्ये तीन लोक पीएल अहो तुम्ही तुमच्या एकट्या शाळेचं नका बोलू. तुमच्या 50,000 रुपये पगार घेऊन, 50,000 रुपये पगार घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये 10,000 रुपये तुम्ही सर आमचा पगार काढता, तुम्हाला किती निधी मिळतो? अहो आम्हाला तुमच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायला ठेवलेलं आहे, त्याचा पगार आहे आम्हाला. तुम्ही तुमच्यावर लक्ष ठेवायला पगार आहे आमचा. माझं ऐकून घ्या, तुम्ही 5 दिवस जरी आमदार झाले तरी तुम्ही घेता सर रिटायरमेंट नंतर. सेवा करतो आम्हाला काय देतो? अहो अहो मी घेणार. एक काम करा, तुम्ही मला लेखी लिहा किंवा समोर लेखी द्यावा असं काय, असं कोणतं मोठं काम आहे? मग तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही, तुम्ही लेखी द्या आणि समक्ष भेटा मला. एकीकडे सरकारने आपले गुरुजी परिपत्र काढले जेणेकरून विद्यार्थ्यांना आपले खरे शिक्षक कोणते आणि बनावट कोणते हे समजावं, तर दुसरीकडे काही शिक्षक मुख्यालय ठिकाणी उपस्थित राहत नाही आणि आपण तिथे राहतो असा खोटा कागदपत्रे बनवून ते शासनाकडून पैसे घेतात. यावरती तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा आणि पाहत रहा द रिपोर्टर.